एकवीस ऑक्टोबरला पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी कर्जत जामखेड मतदारसंघातील बांधखंडक गावामध्ये वाहनातून मतदार वाहतुकीच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार आणि भाजपचे उमेदवार प्राध्यापक राम शिंदे यांच्या समर्थकांमध्ये मारहाण झाली होती या प्रकरणामध्ये आठ जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक देखील करण्यात आली होती या आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केल्यावर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे बांधखडकमध्ये सोमवारी मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी आणि भाजपच्या दोन गटात पोलिंग एजंटच्या भांडणातून ही मारामारी झाली होती